महाराष्ट्राच्या जनतेसाठी खऱ्या अर्थाने दैवत आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्या हृदयात आहे आणि जलना वारंवार काही लोक म्हणतात शिवसेना नेते म्हणतात ते मंदिर आहे देऊळ आहे आम्ही सुद्धा देऊळ देऊळ आमच्या हृदयामध्ये ठेवतो त्या देवळामध्ये जाऊन आम्ही त्या तर आमदार रवी राणा यांनी हनुमान चालीसा वाचन निघालं होतं आम्हाला यातून थांबवलं आणि गुंडागर्दी करून आमच्या घरामध्ये जो हमला होत आहे आणि पोलिसांना कुठे हाताशी धरून मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्था बिघडत आहे आम्हाला दरवाजामध्ये रोखलेलं आहे। मला असं वाटतं महाराष्ट्रात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हा संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे आणि या ठिकाणी श्रीराम भगवंताचं नाव हनुमानजीचं नाव बजरंगबली मारुती रायांचं नाव घेण्यासाठी आम्हाला कोणी थांबू शकत नाही आम्ही इथून बाहेर पडणार आहे पण याची पूर्ण जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्याची राहील। मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर काल येऊन 2 तास बैठक घेतली फक्त बैठक कशासाठी घेतली आम्हाला असं वाटलं की त्या ठिकाणी ते हनुमान चालीसा वाचतील हनुमान चालीसा वाचण्यासाठी कार्यकर्त्यांना संबोधित करतील स्वतः हनुमान चालीसा वाचतील। ज्या बाळासाहेबांचं मंदिर मातोश्री आहे बाळासाहेबांचे विचार त्या मातोश्रीमध्ये आहे पण त्या ठिकाणी ती बैठक ती हनुमान चालीसा त्यांनी वाचली नाही त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना बोलून आमच्या घरावर हमला करायचा आम्हाला रोखायचं माराचं आमच्या गाळ्या तोडफोड करायच्या अशा प्रकारचा निर्देश राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्र पुढे चालला आहे ही महाराष्ट्राची जनता पाहत आहे आणि श्रीरामचंद्र भगवान आणि मारुती राय हे सगळं जे शक्ती आमच्यामध्ये आहे हे महाराष्ट्राच्या सुख शांतीसाठी आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे शांततेने जाणार आहे आम्हाला रोखू नये असं आम्ही हात जोडून विनंती करतो। सुखशांतीसाठी मातोश्रीवरती हनुमान चालीसा पठण करणार असं रवी राणा यांनी सांगितलेलं आहे। पण आमदार रवी राणा खासदार नरेंद्र राणा हे ठाम आहेत की मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असेल असं रवी राणा यांनी सांगितलेलं आहे। आम्ही मातोश्रीवर जाणार आम्हाला रोखू नये मातोश्री हे आमच्यासाठी सुद्धा मंदिर आहे त्यामुळे आमचा भाव शुद्ध आहे असं सुद्धा रवी राणा म्हणालेले आहेत। शिवसैनिक हे बाळासाहेबांच्या विचारांचे उरलेले नाहीत असा आरोप सुद्धा रवी राणा यांनी केलेला आणि त्यासोबतच स्वतः मुख्यमंत्री राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडवतायत असाही आरोप रवी राणा यांनी केलेला आहे। आम्ही मातोश्रीवर जाणार हनुमान चालीसा पठण करणार आम्हाला रोखू नये आम्ही बाहेर पडणार आणि यानंतरची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल असं रवी राणा यांनी सांगितलेलं आहे। रवी राणा यांनी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे स्वतः मुख्यमंत्री राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहेत असा आरोप रवी राणा यांनी केलेला आहे। मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण केलं तर काय बिघडतं असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केलेला आहे। एकीकडे शिवसैनिक प्रचंड आक्रमक झालेले आहेत राणा दाम्पत्यांच्या निवासस्थानाबाहेर नवनीत राणा आणि रवी राणा यांनी लवकरात लवकर खाली यावं असं आव्हान शिवसैनिकांकडून दिलं जात आहे तर दुसरीकडे आम्ही मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करणारच असा चंग राणा दाम्पत्यांनी बांधलेला आहे। 9 वाजताची वेळ दिलेली होती अजूनही राणा दाम्पत्य त्यांच्या निवासस्थानाबाहेरून बाहेर पडलेलं नाहीये आणि शिवसैनिक आक्रमक झाले। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। गणेश राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करण्यावरती अजूनही ठाम आहे शिवसैनिकांच्या काय प्रतिक्रिया? शिवसैनिक सगळे इथं ठिया मांडून बसले आहेत आक्रमक पवित्रा त्यांनी घेतलेला आहे। जोपर्यंत राणा दाम्पत्य बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही प्रसाद देऊनच आम्ही इथून जाऊ। हनुमान चालीसा पठण करायचं आहे आज शनिवार आहे त्यांनी येऊन इथे पठण करून दाखवावंच अशी भूमिका त्यांनी इथं घेतली आहे। आमदार रमेश कोरगावकर इथं ठिया मांडून बसलेत का समर्थकांसोबत तुम्ही म्हणता आम्ही जाणार नाही ते म्हणताय आम्हीही जाऊन दाखवणार त्यांनी आता वरती एक व्हिडिओ रिलीज केला आहे त्यामध्ये ते असे म्हणालेत की आम्ही जाऊन दाखवू आम्ही इथून बाहेर पडू पुढची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची असेल। या ठिकाणी सर्व शिवसैनिक हे आतुरतेने वाट पाहत आहे त्यांनी त्यांनी सांगितलंय की मातोश्रीवरती येऊन आम्ही पतन करणार
सैनिकांना आव्हान दिलेलं आहे ते आव्हान सैनिकांनी स्वीकारलेलं आहे पण ते म्हणतात आम्ही एवढंच दाखवू आणि